पुण्यात स्वप्निल लोणकर नावाच्या 24 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. एमपीएससी हे मायाजाल आहे असे सुसाइड नोट मध्ये लिहित स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. स्वप्निलने 2019 आणि 2020 मध्ये झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळवलं होतं, पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा 1.5 वर्ष झालीच नाही. 2021 मध्ये स्वप्निलच्या या आत्महत्येमुळे एमपीएससी राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती तीव्र बनलाय हे पुन्हा एकदा दिसून आलंय. त्यांना काही घेणं देणं नाही, कोण किती सुरतंय, कोण काय करतंय, काय नाही, फक्त राजकारण, फक्त राजकारण. मला माहितीये ना माझं पोरग किती झुरायचं, 2 वर्ष किती झुरलं ते. इंटरव्ह्यू झाला नाही आई माझा, इंटरव्ह्यू झाला नाही, मी एवढ्या याच्यात 5 झालो, इंटरव्ह्यू नाही झाला. 2 वर्षात किती झुरलं मला माहितीये ना. मला बोलायचं ना माझी चितो, त्यांना नाही काय घेणं देणं. ह्यांची मुलं आहेत, सुरक्षित आहेत, त्यांची मुलं आहेत सुरक्षित. गरीबाची काय किती मिळली तरी काय त्यांना घेणं देणं नाही. मी शाहू महाराज जनघराणा स्वतः एक क्वालिफाईड सीए म्हणून मी विद्यार्थ्यांना म्हणतो की असं कुठलीही पावलं तुम्ही घेऊ नका. काही लागलं तर मी आहे आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आपल्या या सगळ्या अडचणीमध्ये मी आहे, आणि येत्या युद्धामध्ये आपण 100% जिंकू. पण याच्यामध्ये स्पष्टपणे सरकार 2 वर्षापासून जे वेगळेपणा करत आहे, 2 लाखांच्या वरती मीडियामध्ये मी वाचतो की पोझिशन्स ब्लँक आहे, वेकेंट आहेत, ते अजून भरल्या नाहीत, आणि 2 वर्षापासून तुम्ही परीक्षा घेत नाही आहे. म्हणजे या मुलांच्या आयुष्यावर तुम्ही खेळताय असा स्पष्ट माझा आरोप आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे, एमपीएससीची परीक्षा पास होऊनही नोकरी नसल्यानं स्वप्निलची आत्महत्या. स्वप्निल लोणकरची आत्महत्या सुन्न करणारी म्हणून योग्य निर्णय योग्य वेळी न घेतल्याने निष्पापांचे जीवन उद्ध्वस्त होते. जबाबदारी कोणाची, व्यवस्थेची ना, असा सवाल भाजपानं उपस्थित केला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केला आहे.